नमस्कार, मी करिश्मा मोरे, CBS न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. माळवाडी तालुका पलूस येथे वाढत्या कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांची भेट. व्यवहार आणि माणुसकीची सांगड घालून माळवाडीतील कोरोना संदर्भात असणाऱ्या अडचणी निश्चित दूर करणार खासदार संजय काका पाटील. आमचे प्रतिनिधी भाऊसाहेब रूपटक्के यांचा हा रिपोर्ट. माळवाडी तालुका पलूस येथे आज दिनांक 10 मे रोजी सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांनी भेट दिली. माळवाडी गावामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना संसर्ग व गावामध्ये कोरोनामुळे होत असलेले मृत्यू व गावामध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कमी पडत असलेली यंत्रणा अशा अनेक विषयांवरती महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या चर्चेत उपस्थित नागरिकांनी माळवाडी गावासाठी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले व माळवाडी गावासाठी स्वतंत्र COVID-19 लसीकरण केंद्र देण्यात यावे अशीही मागणी केली. या विषयावरती बोलताना खासदार संजय काका पाटील म्हणाले की या मतदारसंघाचे आमदार व राज्यमंत्री व आम्ही एकत्रितपणे हा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून घेऊन माळवाडीला स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र देण्यासाठी प्रयत्न करू व येणाऱ्या काही दिवसातच आपणास त्याचा रिझल्ट देऊ असे सांगितले व स्वतंत्र लसीकरणाच्या संदर्भामध्ये उद्या स्वतः सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी हे येत आहेत व या तुमच्या समस्येवरती ते निश्चितच तोडगा काढतील असे सांगितले व शेवटी त्यांनी माळवाडी गावातील नागरिकांना स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका आणि कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन करण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे कार्यदक्ष विद्यमान सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर, अंकलखोप गटाचे सांगली जिल्हा परिषद सदस्य नितीन बाबा नवले, मिरज पंचायत समिती उपसभापती राहुल सकळे, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, माळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुरैया तांबोळी, ग्रामविकास अधिकारी HA कांबळे, आपत्ती व्यवस्थापनमधील सदस्य विशाल नलवडे, हनुमंत नलवडे, राशन दुकानदार अमोल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गायकवाड, पाटील डेअरी संस्थापक DC पाटील, सामाजिक कार्यकर्ते गजानन मोहिते, संजय जाधव, महादेव महिन, प्रताप पुजारी, संदीप काटे, रोहित नलवडे उपस्थित होते. खासदार संजय काका पाटील काय म्हणाले ते पहा. CBS न्यूज मराठीसाठी कॅमेरामन सचिन टकलेसह भाऊसाहेब रूपटक्के, भिलवडी. काका, CBS न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. माळवाडीमध्ये आपण आज आलात, भेट दिली कोरोना संदर्भात आणि सर्व गावचा आढावा आपण घेतलेला आहे. तर या संदर्भात गावच्या जो संसर्ग जो वाढत चाललेला आहे याबद्दल आपण गावाला काय आव्हान करू इच्छिता? त्यामध्ये दोन बाजू आहेत. या कोरोनाचं संकट सगळ्या जगावर, देशावर, आपल्या परिसरावर आलेलं आहे. सगळ्यांनी आपण काळजी घेतली पाहिजे, मास्क वापरले पाहिजेत, आहे या पद्धतीनं थोडं संपर्क थोडा लांब न ठेवला पाहिजे, घरामध्ये थांबलं पाहिजे. लॉकडाऊन ही चेन तोडणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. तेवढ्या सगळ्या गोष्टी पाळल्या तर त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. मागच्या वेळेला आपण कडक लॉकडाऊन पाळलं, त्यामुळं बऱ्यापैकी कंट्रोल मिळाला. आत्तासुद्धा आपण कडक लॉकडाऊन पाळायला लागलेलो आहे. सगळ्यांनी हे पाळावं अशी कळकळीची विनंती सगळ्या मतदार बंधू भगिनींना करतो. कामाच्या व्यतिरिक्त किंवा अगदी महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडावं, अन्यथा घराबाहेर पडू नये ही काळजी घ्या, कारण हे संकट मोठं आहे आणि मागच्या वेळेपेक्षा या वेळेला मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. तरुण मुलंसुद्धा त्यामध्ये बऱ्यापैकी चाललेले आहेत. तेव्हा आपण कटाक्षाने हे पाळावं. आणि वॅक्सिनेशनची एक अडचण तुम्ही सांगितलेली आहे, आपल्या इथं सबकेंद्र नाही, त्याबाबतीमध्येही प्रस्ताव आपण दिलेला आहे. लवकरात लवकर ते या विभागाचे जे आमदार आहेत, ते राज्यमंत्री महोदय आहेत, ते आणि आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू आणि या सबकेंद्रालाही माळवाडीसारख्या ठिकाणी लवकर कसं आपल्याला मिळवता येईल हा प्रयत्न करू. वॅक्सिनेशनचं असेल किंवा आपल्याला या ठिकाणी जे पेशंट सापडत आहेत त्या ठिकाणी त्यांना देणाऱ्या सुविधा याबाबतीमधला आढावा घेतला. शिवसाहेब उद्या स्वतः या ठिकाणी माळवाडीला येत आहेत, जिल्हा परिषदचे शिव डुडी साहेब. उद्या त्याबाबतीमध्ये आपल्याला थोडा व्यवहार आणि माणुसकीची सांगड घालून ज्या गोष्टी आपल्याला करणं शक्य आहे त्या आपण निश्चितपणानं करूया, एवढं या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करतो.